नमस्कार, टाइम विथ रुपा मध्ये मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। दिवाळी रेसिपी मध्ये आता आपण गव्हाच्या पिठापासून या शंकरपाळ्या बनवलेल्या आहेत। खूप टेस्टी लागतात, खूप खुसखुशीत अशा या शंकरपाळ्या बनतात। मैद्यापासून आपण नेहमीच बनवतो, थोडीशी वेगळी रेसिपी आहे आणि खूप टेस्टी अशी ही रेसिपी आहे आणि हेल्दी आहे। बनवायला कुणीही बनवू शकता, अशा या शंकरपाळ्या एकदम खुसखुशीत बनतात। तर या दिवाळीला नक्की ट्राय करा। तर एक वाटी नॉर्मल टेम्परेचरचं आपण दूध घेतलंय आणि एक वाटी आपण इथे साखर घेतलेली आहे। एवढं सांगू शकते की मी इथं 700 ग्रॅम गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। त्या हिशोबाने तुम्ही वाट्या जसा तुम्ही साईज कमी जास्त कराल तसं तुम्हाला गव्हाचं पीठ लागणार आहे। एका पातेल्यामध्ये आपण हे दोन्ही मिक्स करतोय आणि आपल्याला ही साखर विरघळवून घ्यायची आहे। आपल्याला पाक वगैरे काहीही बनवायचा नाहीये। आपण मीडियम फ्लेम वरती हे पातेलं ठेवणार आहोत आणि सतत हलवून एकदा साखर विरघळली की आपण गॅस बंद करत आहोत। तर पाऊण वाटी आपण इथे साजूक तूप घेतलेलं आहे, हे पण नॉर्मल टेम्परेचरचं तूप आहे, ते आपल्याला गरम करून घ्यायचंय। परात घेतलेली आहे एक मोठी, त्यानंतर बाउल मध्ये मी सध्या प्रथम 500 ग्रॅम म्हणजे 1/2 किलो आपण गव्हाचं पीठ घेतलंय। त्याच्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ ऍड करते जेणेकरून आपलं टेस्ट छान येईल। आणि 1/2 चमचा मी इथं वेलची पूड ऍड केली आहे। लगेचच आपण छोट्या कढईमध्ये पाऊण वाटी जे तूप घेतलेलं आहे ते इथं गरम करून घेतोय। चांगलं गरम झाल्यानंतर परातीमध्ये आपण हे तूप काढून घेणार आहोत। कडकडीत गरम आपण तूप इथं ऍड केलंय। कडकडीत गरम तुपामुळे शंकरपाळीला खूप छान लेअर पडतात आणि खूप खुसखुशीत अशा या शंकरपाळ्या बनतात। तूप गरम असल्यामुळे प्रथम आपण चमच्याच्या साह्याने हलवून घेतोय। बाउल मधलं जे आपण उरलेलं पीठ आहे तेही यामध्ये आता ऍड करतोय। तूप गरम असल्यामुळे आपण चमच्याच्या साह्याने थोडं एकत्र करून घेऊया। त्यानंतर आपण हाताने तूप आणि हे गव्हाचं पीठ चांगलं एकत्र करून घेतोय, मळून घेतोय। आणि नंतर आपण दूध आणि साखर जे एकत्र केलेलं मिश्रण आहे ते आपण यामध्ये सगळंच्या सगळं ऍड करतोय। मग लक्षात येईल की आपल्याला थोडी गव्हाच्या पिठाची गरज अजून आहे, म्हणून मी वरती 200 ग्रॅम इथं अजून गव्हाचं पीठ ऍड केलंय। आणि आता आपल्याला मळून घ्यायचंय चांगलं, पण आपल्याला थोडस घट्टसर असं हे पीठ मळायचं, हे लक्षात ठेवा। एक चुकून स्टेप राहून गेली, थोडासा इथे रवा ऍड करावा लागतो तर जास्त खुसखुशीत या शंकरपाळ्या बनतात। तर 2 चमचे रवा मी इथे ऍड केलाय आणि आपण सगळं हे पीठ छान थोडं घट्टसर असं मळून घेतोय। 700 ग्रॅम पिठाचा इथे आपण वापर केलेला आहे। पिठाचे गोळे असे बनवून मी घट्टसर एका पातेल्यात घेतलेत आणि 15 मिनिटांसाठी झाकून ठेवतीये। त्यानंतर त्यातला एक गोळा मी काढून घेतेय, छानसा आपण मळून घेऊया। थोडासा एकसारखा करण्याचा प्रयत्न करायचा, हे एकसारखं होणार नाही कारण हे गव्हाचं पीठ आहे, मैदा नाहीये। मैदा लगेच एकसारखा होतो, तर गव्हाचं पीठ आपण साधारण एकसारखं करून घेणार आहोत आणि आपण लाटायला सुरुवात करणार आहोत। तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी खूप असं एकसारखं होत नाही, त्याच्यावर काही भेगा ह्या दिसतातच, तर काळजी करायचं कारण नाहीये। ते खुसखुशीत होतात आणि खूप छान टेस्टी अशा ह्या शंकरपाळ्या बनतात। आता इथे टिप सांगतेय की आपल्याला ही जी पोळी लाटायची आहे ती जाड लाटायची आहे, पातळ करायच्या नाहीयेत। ह्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या थोड्याशा जाड आपण लाटून कट करणार आहोत। साधारण आपण चौकोनी आकाराच्या ह्या शंकरपाळ्या कट करून घेतोय। चौकोनी कट करून घेतल्यानंतर जे शेप चुकीचे असतात ते आपण काढून टाकणार आहोत। हे जे काढून टाकलेले काप आहेत ते आपण बाकीच्या पिठामध्ये मिक्स करायचे आणि चांगल्या शेपच्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। शंकरपाळ्या तुम्ही पाहता एकदम जाड जाड अशा आपण बनवून घेतलेल्या आहेत, जास्त पातळ या शंकरपाळ्या नसतात। पोळी लाटून घेतल्यानंतर अगोदरच आपण चौकोनी आकार द्यायचा आहे आणि सरळ फटाफट शंकरपाळ्या आपण कट करून घेऊ शकतो। तर तुम्हाला जे इझी पडेल त्या पद्धतीने तुम्ही शंकरपाळ्या तयार कराव्यात। ताटामध्ये काढून घेतल्यात, तसंच आपण दुसऱ्या बाजूला तेल तापायला ठेवलेलं आहे, तेही तेल आपलं चांगलं तापलेलं आहे। तेल तापल्यानंतर आपण लो फ्लेमवरती गॅस करणार आहोत आणि मग आपण शंकरपाळ्या तळणार आहोत। लो ते मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला या शंकरपाळ्या तळायच्या असतात। शंकरपाळीची एक बॅच तळण्यासाठी साधारण 7 ते 8 मिनिटं आपल्याला इथे लागतात, पण दोन्ही साईडनी छान खुसखुशीत अशा तळून घेतोय। तर लो ते मीडियम फ्लेमवरती आपण या छान थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण या तळून घेणार आहोत। जास्त कलर चेंज होण्याची वाट बघायची नाहीये, कारण मग खूप चॉकलेटी जर तळल्या तर त्या बाहेर काढल्यावर पण त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते, मग त्या काळपट दिसायला लागतात।
तर थोडासा गोल्डन असा कलर आला तर आपण त्या शंकरपाळ्या काढून घेऊया. काही वेळानंतर त्याचा कलर अजून छान येतो. तुम्ही पाहताय खूप छान अशा मस्त आपल्या खुसखुशीत आणि खूप छान लेअर पडलेल्या अशा आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. तर या थोड्याशा थंड होऊ द्यायच्यात आणि मग आपण स्टीलच्या डब्यामध्ये छान त्या स्टोअर करून ठेवू शकतो. हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करा जेणेकरून त्या नरम पडणार नाही, छान खुसखुशीत राहतील. तर तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल तर एक लाईक करा. फर्स्ट टाइम चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि हीच रेसिपी तुम्ही फ्रेंड्सला फॅमिलीला शेअर करू शकता. तर तुमची दिवाळी छान सुख समृद्धीची आणि आरोग्यदायी जावो. धन्यवाद.